तर पुन्हा एकदा बेळगाव कर्नाटक सीमा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. सीमा भागातील 865 गावातील आजारी असलेल्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं वैद्यकीय मदत देण्याची योजना आखली होती, मात्र याची माहिती मिळताच कन्नड संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा काढल्यात आणि या नोटिसींचा वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी निषेध सुद्धा केलेला आहे आणि त्याचबरोबर रुग्णसेवा करताना राजकारण नको असंही मंगेश चिवटे यांनी सांगितलंय. बेळगाव प्रशासनानं सीमा भागातील जे आमचे मध्यवर्ती एकीकरण समितीचे जे सगळे महत्वाचे नेते कार्यकर्ते आणि समन्वयक आहेत जे या वैद्यकीय सेवेमध्ये येणाऱ्या काळामध्ये योगदान देणार आहेत अशांना देखील कारणे दाखवा नोटिसी पाठवली आहेत. सुरुवातीलाच मी अशा नोटिसींचा निषेध करतो. खरं तर रुग्णसेवा हे ईश्वरीय कार्य आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा जात धर्म पक्ष पंथ किंवा भाषिकवाद न आणता केवळ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून खरं तर काम करायला हवं आणि म्हणून कर्नाटक प्रशासनाला विनंती आहे की अशा ईश्वरीय कार्याला रुग्णसेवेच्या कार्याला कृपया विरोध करू नये.